दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 4 बळी, तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12,000 मागील 2 दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये बघायला मिळाली घट. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27% राजकीय आरक्षण प्रश्न याचिकेवर बुधवारी 19 जानेवारीला होणार सुनावणी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 4 बळी गेले असून 2,500 उंबरठ्यावर बाधित रुग्ण सापडले आहेत, तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12,000 गेली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून मागील 24 तासात 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण शहरातील असल्यामुळे नागपूर प्रशासन आता संपूर्णतः हादरले आहे. नागपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या आता 12,645 झाली असून गेल्या 24 तासात शहरात 1,961, ग्रामीण भागात 408, तर जिल्ह्याबाहेरील 82 अशा एकूण जिल्ह्यात 2,451 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनाने कोरोना चाचण्यांचीही गती वाढवली असून दिवसभरात जिल्ह्यात 8,690 संशयितांनी चाचण्या केल्या. सोमवारी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढला असून शहरात दिवसभरात 989 तर ग्रामीण भागात 80 जणांनी कोरोनावर मात केली. सक्रिय रुग्णांपैकी 9,617 रुग्ण गृहविलगीकरणात असून उर्वरित 3,028 रुग्ण विविध शासकीय सह खासगी व संस्थात्मक विलगीकरणात आहेत. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घट बघायला मिळाली असून राज्यात गेल्या 24 तासात 31,111 नवीन कोरोना रुग्ण आढळली, जी रविवारच्या तुलनेत 10,216 कमी आहे. या दरम्यान 24 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 19,092 रुग्ण बरेही झाले आहेत. राज्यात सध्या ऍक्टिव्ह केसेसची एकूण संख्या 267,334 अशी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27% राजकीय आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबर 2021 रोजी ओबीसींचे आरक्षण रद्द करून तेथे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते, ते मागे घ्यावेत अशा आशयाची याचिका राज्य सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती AM खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बुधवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले. ओबीसींचे आरक्षण रद्द करून या जागांचे सर्वसाधारण गटात रूपांतर करून राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिसूचना जारी करावी व सध्याची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या 27% जागांचे रूपांतर सर्वसाधारण गटात झाल्यानंतर उर्वरित 73% निवडणूक घ्यावी असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर.
स्वागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथे एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिला गर्भवती बनवणाऱ्या तरुणाला मारेगाव पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पीडित मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असून ती अल्पवयीन आहे. मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी रामचरण आत्राम याने मोबाईलच्या सहाय्याने ओळख निर्माण करून त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये त्याच्यानंतर प्रेमामध्ये करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती पीडित मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहिली. सदरची बाब पीडित मुलीचे आई वडिलांना कळाली. त्यानंतर त्या पीडित मुलीने पीडित मुलीच्या आई वडिलांनी उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पीडित मुलीला आणले असता तेथील डॉक्टरांनी सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची असल्यामुळे मारेगाव पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर मारेगाव पोलीस पीडित मुलीचे आई वडिलाजवळ गेले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारपूस केली असता असे निदर्शनास आले की यातील जो आरोपी आहे रामचरण आत्राम याने याचा पीडित मुलीचे आई वडिलावर तसेच पीडित मुलीवर दबाव होता. त्यामुळे ते भयभीत झालेले होते आणि तक्रार द्यायला ते इच्छुक नव्हते. त्यानंतर सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून मारेगाव पोलिसांनी पीडित मुलीचे पालकांना समजावले तसेच धीर दिला. त्यानंतर त्यांची रितसर फिर्याद घेण्यात आली. फिर्याद घेऊन कलम 376(2)(NJ) कलम 4(6) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना पात्र असूनही रिलायन्स कृषी विमा कंपनीने पीक विमा दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सोमवारी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह स्वतः मुंडन करत प्रशासनाचा व विमा कंपनीचा निषेध केला. रिलायन्स कंपनीचा निषेध असो, रिलायन्स कंपनीचा निषेध असो, विमा मिळालाच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली कृषी कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीतही पीक विम्याच्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांची कुठलीही दखल न घेतल्यामुळे सोमवारी रविकांत तुपकर यांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. आता आम्ही जेमतेम आमचे केस कापले, आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचे केस उपटून काढू, असा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी कार्यालय उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तुपकर यांचा आक्रमक पवित्रा व धमकीमुळे चिखली कृषी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. रिलायन्स पीक विमा कंपनीनं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नाकारलेला आहे. सातबारे चुकीचे दाखवले अशी खोटी सबब त्यांनी दिलेली, पण वास्तविक तशी परिस्थिती नाहीये. अनेक शेतकऱ्यांचे पैसे विम्याच्या बँकेत जमा झाले, पण विमा कंपनीनं त्या खात्यांना होल्ड लावायला सांगितलेलं आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. गेल्या 5 दिवसापासून शेतकरी चिखलीच्या कृषी कार्यालयासमोर आंदोलन करतायत. कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी बसलेल्या आहेत. कृषी विभाग आणि रिलायन्स कंपनीने या शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाहीये. आज आम्ही कृषी विभागाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि रिलायन्स कंपनीचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वतः आम्ही मुंडन केलेलं आहे आणि माझ्यासोबतच्या माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केलेला आहे. मुंडन करून जे काही केस आमचे आहेत, हे केस आम्ही कृषी विभागाला म्हणजे राज्य सरकारला आणि विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयाला पाठवणार आहोत पोस्टाद्वारे. आणि कंपनीला आमचं सांगणं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्या कृषी विभागानं पीक विमा निवारण समितीच्या माध्यमातून या तक्रारींचा निपटारा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना ताबडतोब पीक विमा द्यावा. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये मृत शेतकरी झालेले असताना त्यांच्या सह्या सुद्धा पंचनाम्यावर आहेत, असे अनेक प्रकरणं उघडकीस आलेले आहेत. खोटे कागदपत्र जमून कंपनीनं शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारलेला आहे, ते सुद्धा आम्ही उजेडात आणलेलं आहे. याचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावा आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना ताबडतोब पीक विमा द्या, ही आमची मागणी आहे. आज आम्ही स्वतःचे केस काढून
हे सरकारला आणि पीक विमा कंपनीला पाठवतो आहे। दुपारपर्यंत जर का या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर दुपारनंतर आम्ही रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा केस उपटायला मागे पुढे डोक्याचे पाहणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। अतिशय आक्रमक पद्धतीने आम्ही या आंदोलनामध्ये आता उतरलेलो आहोत। खासदार संजय राऊत यांनी उत्पल परिकर आणि गोवा दौऱ्याबद्दल प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली असता पुन्हा भाजपला धारेवर धरले आहे। यावेळी संजय राऊत यांनी गोवा निवडणुकांवर आपले मत मांडले, म्हणाले गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे, उत्पल परिकर हे दरदर की ठोकरे खा रहे, आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं म्हटलं तर आज भाजपमध्ये आता धावपळ सुरू झाली। बुधवारी राऊत हे गोव्याला जाणार असून तिथे उमेदवार घोषित केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले। इतका वेळ का लावलाय ते कोण सांगणार, यांच्या हातात नाही तिकीट दे जे बोलतात, त्यांच्या हातात उत्पल तिकीट असं द्यायचं त्यांनी केव्हाच दिलं असतं किंवा नाकारलं असतं, यांच्या हातात नाही आहे हे बोलू एवढे आहेत फक्त। उत्पलचं तिकीट का थांबवलं आहे हा एक फार मोठा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत आम्हाला पडायचं कारण नाही। आम्ही इतकंच म्हणालो जर उत्पल परिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर पर्रिकरांना एक श्रद्धांजली म्हणून आदरांजली म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवायचं की त्याच्या विरुद्ध उमेदवार न देता एकाशिक लढत करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। उत्पल परिकर यांच्याबद्दल शिवसेनेची भूमिका नेमकी कशी असणार आहे? काही असू शकत नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकदा असे प्रकार घडतात, सहानुभूती असते एखाद्या नेत्याविषयी त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातला जेव्हा एखादी व्यक्ती उभी राहते तेव्हा आपण त्या सहानुभूतीचा आदर करतो, म्हणजे सांगतो की बाबा ठीक आहे आम्ही लढणार नाही। गोव्याची सुद्धा परंपरा जरी असेल नसेल पण मी एक भूमिका मांडली आणि त्याला अनेकांनी पाठिंबा दिला। तर आता वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।